नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेला असताना आपटेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आपटेला कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेतलंय. 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे हा फरार झालेला होता. मला इथे DCP ऑफिसला कल्याणला आल्यानंतर समजतं की त्याला सिंधुदुर्ग रवाना केलेला आहे. तर ठीक आहे, जे माहिती मिळते त्या आधारेच आता आमची पुढची पावलं असतील आणि याच्या पलीकडे मी आता काही सांगू शकतो. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच्या वेळेला तो अंधारामध्ये घरच्यांना भेटण्यासाठी आले. चुकीची बातमी, अत्यंत चुकीची बातमी आहे. तो ठरवून त्याने पोलीस यंत्रणेशी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबाने तो आलेला आहे. तर जयदीप आपटेला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. कल्याणमधल्या त्याच्या राहत्या घरामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे. तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केलेली आहे. जयदीप आपटे फरार झाल्यानंतर 7 पथकं त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आलेली होती. 26 ऑगस्टपासून फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे. काल रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कल्याणच्या घरी आला होता. घराबाहेर असलेल्या पोलिसांनी रात्री 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान आपटेला अटक केली. कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिला. पोलीस आज आपटेला कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे. आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय. आपटेच्या वकिलांनी हा दावा केलाय. महेश सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. महेश, जयदीप आपटे फरार झालेला होता, त्याच्या मागावर अनेक दिवसांपासून पोलीस होते आणि काल अखेर कल्याणमधल्या त्याच्या राहत्या घरामधून त्याला अटक करण्यात आली. अगदी बरोबर रुशाली, 26 तारखेला हा जो छत्रपतींचा पुतळा होता तो कोसळला होता. त्यानंतर लागलीच संध्याकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सकाळीच इथून पथकं रवाना झाली होती त्याचा शोध घेण्यासाठी. मात्र त्या दिवसापासून तब्बल कालपर्यंत 10 दिवस जे झाले आहेत आणि या 10 दिवसांमध्ये तो फरार होता. या त्याला पकडण्यासाठी पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलीस विभागाची 7 पथकं तयार केली होती. त्यातील 2 पथकं जी होती ती तांत्रिक विश्लेषणासाठी, तर 5 पथकं जी होती ती मुंबई, ठाणे, कल्याण, गोवा, कोल्हापूर या ठिकाणी तपास करत होती. तरीही पोलिसांच्या तो हाती लागत नव्हता. 3 तारखेला पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट जारी केलं होतं. त्याचा कसून शोध घेतला जात होता. मात्र काल रात्री तो जो आहे तो अंधाराचा फायदा घेऊन आपल्या कुटुंबियांसाठी भेटण्यासाठी आला असता कल्याण पोलिसांनी त्याला पकडलेला आहे. रुशाली, आता थोड्याच वेळात त्याला मालवण पोलीस स्थानकामध्ये आणलं जाईल. रुशाली, नक्कीच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.